पाडवनच्या साईटवर जाऊन स्वतः पाहीन, निरीक्षण करेन, आणि त्याप्रमाणे मी हवाई निरीक्षणही केलं आणि खाली जाऊन जमीन पाहिली, जागा पाहिली आणि तिथली सभोवतालची परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर मी माडवनच्या लोकांना सांगितलं होतं की आपल्याला येऊन भेटेन. त्याप्रमाणे जे प्रकल्पग्रस्त होते त्यांना भेटलो मी. त्याचबरोबर काही इतर लोक जे जिल्ह्यातले बरेचसे लोक आले होते तर तेही तिथं आले होते, त्यामुळे काही गैरसमजामुळे बरेचसे काही प्रकार चालले होते, त्यामुळे चर्चा झाली. खुली चर्चा नेहमीच चांगली असते. उलट मी मुंबईला जेव्हा चर्चेला बोलवलं होतं तेव्हा त्या लोकांना येऊन दिलं नाही की राजकीय हेतूनं, हे चुकीचं आहे. वार्तालाप लोकशाहीमध्ये कुठलाही प्रश्न किती गहन प्रश्न असला तो चर्चेतून सुटतो. चर्चा आम्ही करणार नाही अशी पूर्वाट घालणं बरोबर नाही आणि त्यामुळं कुठलाही महाराष्ट्राचा प्रकल्प असेल तो योग्य न्यायिक पद्धतीनं पर्यावरण खात्याच्या योग्य मंजुरीनंतरच मंजूर होईल. त्याचप्रमाणे जैतापूर प्रकल्पाला मंजुरी डिसेंबरमध्ये मिळाली होती, पण काही जाणून बुजून काही लोकांनी जो अपप्रचार चालला होता, कालच्या मीटिंगमध्ये देखील बाहेरच्या जिल्ह्यातले लोक आले, त्यांनी काहीतरी वातावरण दूषित करायचा प्रयत्न केला, काही निनावी पत्रकं वाटली आणि याच्यामागे कोण हे आहे का? तुम्ही सत्य जाणून घ्यायला इच्छुक नाही, तुम्ही फक्त अपप्रचार करताय, हे काही बरोबर नाही. हा माझा उद्देश होता. मला वाटतं लोकांच्या प्रक्षुब्ध भावना होत्या त्या अपप्रचारामुळं, पण आम्ही चर्चा केल्यानंतर बोलल्यानंतर मी माझं निवेदन केल्यानंतर शांत झाल्या, मला आनंद वाटतो. शेवटचा प्रश्न, राणे साहेबांनी तुमच्या आधी दौरा केला होता, राणे साहेबांच्या दौऱ्याबद्दल तो काही विषय नाहीये. मी सगळे आमचे छोटे राणेसाहेब त्या भागातले आहेत, ते दौरा करणार, करतात, इतर कार्यकर्ते करतात. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बरेच दौरे झाले होते, काँग्रेसचे जे लोक गेले होते इतर पक्षाचे लोक जातात. आपण त्या लोकांना एक धीर देणं गरजेचं आहे, कारण इतका मोठा प्रचंड मोठा प्रकल्प महाराष्ट्रात होत आहे आणि त्यात कुठलाही अपाय होणार नाही सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला राजकारण कोणी करू नये, कारण विकासाचा प्रश्न, एवढंच मला सांगायचं. जैतापूरच्या प्रश्नावर राजकारण कोणी करू नये असं ठासून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, त्याच्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. सागर दोडकरचा प्रशांत कोरटकर, आयबीएन लोकमत, नागपूर.